पकडून भोसरी विधानसभेतून महेश लांडगे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल महेश लांडगेंनी पक्षश्रेष्ठींचे आभार देखील मानलेले आहेत. विकास कामांमुळे विजय होईलच असा विश्वास देखील महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे. बिगुल वाजले त्यातच आता भारतीय जनता पार्टीने पहिली यादी जाहीर केलेली आहे. महेश दादा, खरं तर तुमची या यादीमध्ये नाव आहे, तुम्हाला आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी मिळाली, काय आपली पहिली प्रतिक्रिया? विश्वातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचं नाव घेतलं जातं आणि एवढ्या मोठ्या पार्टीचा तिसऱ्यांदा उमेदवारी मला मिळते हा खरंच माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, त्यानंतर गृहमंत्री अमित भाई शहा, आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि माझे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्या विश्वासात पात्र असलेलं काम मी माझ्याकडनं कुठल्याही काळात केलं, मागल्याही काळात केलेलं आहे. या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर कोणते प्रश्न खरं तर महत्वाचे असणार आहेत, ते निवडणुकीमध्ये आपण ग्राह्य धरून ते मतदारांपुढे मांडले जाणार? वाढणारी लोकसंख्या, त्या लोकसंख्या वाढणाऱ्यामुळं ज्या यंत्रणेवर ताण आला म्हणजे जे आपण सुविधा पोहोचवतो, लाईट पाणी किंवा रस्ते ट्रॅफिक या सगळ्या संदर्भामध्ये मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. अजूनही खरं तर महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नाहीये, कोणता उमेदवार असू शकतो आणि कोण आपल्याला असं वाटतं की तो आपल्या बरोबर निवडणुकीला सामोरे असू शकतो? हे बघा, महाविकास आघाडीने कुणाला उमेदवार द्यायचं, कुठल्या त्यांच्या घटक पक्षामध्ये कुणाला उमेदवार द्यायचं हा त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे मी त्याच्यात काय जास्त बोलू शकत नाही. मला आमच्या महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी जाहीर केली पहिल्या यादीमुळे, त्यामुळे मी कामाला लागलेलो आहे. चला, तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.